मंत्रिमंडळाची बैठक झाली राज्य सरकारचे अडोतीस मोठे निर्णय महिला शेतकरी कर्मचारी प्रचंड खुश महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूक तोंडावर आल्यामुळे राज्यातील राजकारण चांगलं स्थापलं आहे एकीकडे विरोधक राज्यातील विविध विषयावर सरकारवर टीकेची झोड उठवत आहे तर दुसरीकडे महायुती सरकारने विधानसभे निवडणुकीच्या तोंडावर निर्णयांचा धडाका लावला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दोन बैठका घेण्यात आल्या पहिली तीस सप्टेंबर आणि दुसरी चार ऑक्टोबर घेण्यात आली आहे दोनही महि जे काय बैठका झाल्या त्यामध्ये प्रचंड महत्वाचे निर्णय घेण्यात आले थेट लोकांशी संबंधित असणाऱ्या योजना सुरू करण्याचा धडाका महायुती सरकारने लावलेला आहे मात्र कोणत्याही क्षणी आचारसगिता लागू शकते म्हणून एकाच आठवड्यात आता दोन दोन मैत्रिमंडळ बैठका होताना पाहायला मिळत आहे एक बैठक सोमवारी झाली ज्यामध्ये चाळीसहून अधिक निर्णय घेतले जात आहेत आणि लगेच दुसरी बैठक देखील घेण्यात आलेली आहे ज्यामुळे आमदारापासून मंत्र्यांची धावाधाव होताना पाहत आहेत कोणते असे ते चाळीस निर्णय आहेत की ज्यामुळे पूर्ण नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी आहे याचं डिटेल सविस्तर माहिती सांगणार आहोत अगदी लोकांना त्या ठिकाणी फायद्याच्या योजना याच्यामधून आणलेल्या आहेत आणि ज्याचा लाभ पूर्ण मिळणार आहे डिटेल आपण समजून घेऊ तत्पूर्वी शेकडो शासन निर्णय जारी होताना आपल्याला बघत आहे आमदारापासून मंत्र्यांची चांगली धावाधाव सुरू झाले आचारसंहितेच्या आधी टेंडर काढण्यासाठी सर्वांनी तगदा त्या ताकदपणाला लावली विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींना निधी मिळणारे शासन निर्णय सर्वाधिक पाहायला मिळत आहे एक ऑक्टोबर रोजी तब्बल एकशे सत्तावीस शासन निर्णय तीस सप्टेंबरला दोनशे सत्तावीस सप्टेंबरला दोनशे एकतीस तर असे शंभराहून अधिक शासन निर्णय हे दररोज निर्गमित होत आहेत हजारो कोटींच्या घोषणांचा आणि विकास कामांचा पाऊस पडत आणि पाहायला मिळतोय सामाजिक विभाग आदिवासी विभाग नगरविकास विभाग पर्यटन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्वाधिक शासन निर्णय जारी होताना दिसत आहेत आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोणते निर्णय झाले त्याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत जबर जबरदस्त त्या ठिकाणी निर्णयात खूप मोठे लिस्ट आहे आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत्रा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आता पहिला निर्णय जो आहे तर तो म्हणजे कोतवालांच्या मानदानात दहा टक्के वाढ आणि त्यामध्ये अनुकंपा धोरणही लागू करण्यात आलं कोतवालांच्या मानधनामध्ये दहा टक्के वाढ करण्यात आली आणि अनुकंपा धोरणही त्यात लागू करण्यात आलं दुसरी अतिशय महत्त्वाची आनंदाची बा बातमी ग्राम सेवक जे आहेत तर त्यांना आता दरमहा आठ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे त्यानंतर जो ऑरेंज गेट तिसरा जो निर्णय आहे ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाला का जे काय आहे त्याच्या कामाला गती देणार आणि एम एम आर डी एला बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यास मान्यता झाली म्हणजे यासाठी एम एम आर डी ए जी आहे जी, जी संस्था आहे जे बांधकाम त्या ठिकाणी पाहते तर त्यांना एक कर्ज देण्यात आले आहे आता त्यानंतर गायींसाठी किंवा जे आहे त्यासाठी मोठं त्या ठिकाणी एक निर्णय आहे त्याचबरोबर जलसंपदाच्या रिलेटेड देखील काही निर्णय आहेत त्याचबरोबर नाशिकमधील एक महत्त्वाचा निर्णय आहे जिल्हा परिषदेतील काही निर्णय आहेत अतिशय त्याचबरोबर शेतीसाठी देखील एक ते दोन निर्णय त्या ठिकाणी आहे तर आपण ते आता सिरियल वाईज आपण पाहणार आहोत कोणाचा किती फायदा होतो हे आपण लक्षात घेणार आहोत आता ठाणे आता काय झालं सिटींच्या जे त्या ठिकाणी आहे ते आपण आधी घेऊ नंतर आपण त्या ठिकाणी येणार आहोत आता ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास गती देणार बारा हजार दोनशे कोटीच्या सुधारित आराखड्यास मान्यता पुढचे जो निर्णय घेण्यात आला ठाणे ते बोरिवली जो भुयारी मार्ग आहे त्यासाठी पंधरा हजार कोटी कर्ज रुपाने उभारणार यासाठी देखील निर्णय देखील झालेला आहे त्यानंतर देशी गायीच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना होय देशी गायीच्या जर तुम्ही पालन पोषण करण्याचा जर विचार करत असाल तर त्यासाठी अनुदान हे विशेष अनुदान देण्याचा निर्णय झालेला आहे शेतकऱ्यांमध्ये आनंदाची बातमी पशुपालक जे आहेत त्यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी त्यानंतर भारतीय खेळ प्राधिकरणाला आकुर्डी मालाड व वाढवण येथे जागा नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार भारतीय खेळ प्राधिकरणाला आकुर्डी मालाड वाढवण येथे जागा देण्यात आली आहे त्यानंतर रसायन तंत्रज्ञान येथे ठाणे येथील मौजे खिडकाळीची जागा देण्यात येणार त्यानंतर राज्य जलसंपत्ती माहिती केंद्र स्थापणार राज्यामध्ये जी पाणी टंचाई होते शेतीला पाणी पुरत नाही त्यासाठी राज्य जलसंपत्ती माहिती केंद्र स्थापणार आहे आणि जलस्रोताचं उत्तम नियोजन याच्या माध्यमातून करणार अतिशय महत्वाचा नियम शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी जळगाव जिल्ह्यातल्या भागपूर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता तीस हजार हेक्टर जमीन सिंचित होणार पुढचा जो निर्णय आहे लातूरसाठी लातूर, लातूर जिल्ह्यातील हसाळा उंबडगा पेठ कवा कोल्हापूर बंधाऱ्याच्या कामास मान्यता पुढची निर्णय आहे धुळ्यासाठी धुळ्याच्या बी ए पी एस स्वामीनारायण संस्थेस ग्रामस्थांच्या विकासासाठी जमीन त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे रमाबाई आंबेडकर नगर कामराज नगरच्या झोपडपुट्टी पुनर्वसनाच्या योजनेला गती देणार एम एम आर डी एला जमीन आधी मौल्य भरण्यास सवलत त्यानंतर पुढचं आहे मिठा घरासाठी केंद्राच्या मिठा घराच्या जमिनी राज्य शासनाकडे हस्तांतरित करणार दुर्बलांसाठी घराच्या योजनांना वेग त्यानंतर पालघर जिल्ह्यातील मुरबे येथे बहुद्देशीय बंदर प्रकल्प जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चरला विकासाक धारावीचे जे अपात्र झोपडीधारक आहेत तर त्यांना परवडणारी भाडे घरेची योजना धारावी पुनर्वसन प्रकल्पावर जबाबदारी देण्यात आली त्यानंतर सेवानिवृत्ती झालेले उपदान मृत्यू उपदानाची मर्यादा वाढून वीस लाख करण्यात आलेली आहे आता अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवले अधिकाधिक शेतकऱ्यांना ला याचा लाभ होणार अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी हे त्या ठिकाणी निकष वाढवण्यात आले सोनार सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ जामखेडच्या पुण्यश्रुक आयोध्ये देवी होळकर सुद गिरणीला अर्थसाहाय्यक राज्यातील होमगार्डच्या भत्त्यात भरीव वाढ चाळीस हजार होमगार्डांना लाभ होणार नाशिकची वैद्यक वैद्यकीय पदवी महा महाविद्यालय रुग्णालय शासनाच्या अखत्यारीत घेणार आयुर्वेद व युनानी महाविद्यालय पदभरतीसाठी निवड समोती राज्यातील आणखी सव्वीस आय टी आय संस्थांचे नामकरण करणार श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर समितीवरील सद्य सदस्यांची संख्या वाढून पंधरा आधी आदिसख्य कर्मचाऱ्यांना एक दिवसाचा तांत्रिक खंड क्षमापित बार्टीच्या धर्तीवर वनआरटी स्वायत्त संस्था मेट्रो तीन प्रकल्पग्रस्त पुनर्वसनासाठी मुद्रांक शत्रुरा सलवत जिल्हा परिषदेतील दोन हजार पाच नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना एक वेळ पर्याय पंचगंगा नदी प्रदूषणाचा सा सांडप्रिया प्रक्रिया प्रकल्प प्रकल अद्ययावत करणार राज्य विशेष शिक्षक पदांची निर्मिती शिक्षकांसाठी आनंदाची बातमी चार हजार आठशे साठ पद निर्माण होणार शासन हमी शुल्काचा दर कमी करण्याचा निर्णय हमी शुल्क माफी मिळणार नाही अवयव दान व अवयव प्रत्यारोपणासाठी यंत्रणा आणि जनजागृतीवर भर देणार राज्यातील सैनिकी शाळा आता सुधारित धोरण शेतकऱ्यांसाठी सैनिक व सीताफळ इस्टेट उभारणार उत्पादकांना मोठा लाभ होणार महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी मुद्रांक अधिनियमात सुधारणा करणार आहे त्यानंतर माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा तिसरा अहवाल स्वीकारला तर अशा अतिशय महत्वाच्या त्या ठिकाणी काही निर्णय या ठिकाणी जी एक मिटिंग झाली होती त्या मिटिंगमध्ये राज्य सरकारचे जे मिटिंग झाली होती त्यामध्ये घेण्यात आले होतात तर तीच माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला होता अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ही माहिती पूर्ण बने त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोचू शकेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शंका असेल तर कमेंट करा धन्यवाद